आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साईरे, अजून एक अपेक्षा. म्हणजे मी किती बी खोड्यागत वागले ना, तरी बी इतरांसमोर मला सांभाळून घेणारा हवा. मला हलक्यात घेत होता, म्हणे तुला माहित नाही माझा बाप कोण आहे. सुजित काय आहे, किती वेळ, वेळे काळेच काही भान आहे की नाही? आणि गुरुजींनी तुला काय सांगितलंय, घराच्या बाहेर जास्त पडायचं नाही. कुठे होता सुजित? नाही, ऍक्च्युली माझंच काम होत, तिकडे गेलो होतो. आणि नेमकं येताना गाडीतलं पेट्रोलही संपलं, पंपावर फार गर्दी होती त्यामुळे जरा थोडा उशीर झाला. थोडा? त्याला थोडा उशीर म्हणतात? घड्याळ कळतं का? आणि उशीर होणार होता तर घरी फोन नाही करता येत. सॉरी, यानंतर असं नाही होणार. सुजित, ए सुजित. हॅलो, ये मणी. चल जेवायला ये. तुझं काय, आउट हाऊस मध्ये जेवशील ना? हो मी का, बस माझ्या बरोबर जे. आई त्यालाही वाढ. बस बस बस, तुझं अजिबात जेवणाकडे लक्ष नसतं. माझं? हो तुझं. घरी वेळेवर यायचं, वेळेवर जेवायचं, काहीच नसतं. आज मी तुझं फेवरेट पालक पनीर बनवलंय, खाऊन बघ कसं झालंय. मणी, एका विषयावर तुझ्याशी बोलायचं मला. भाई बोल ना. सुजित, ए सुजित. आलो भाई, सिगरेट दे. सुजित. आलो 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 आलो. वास येतो, वास. ए सुजित. आलो ग. मणी, दार उघडायला एवढा वेळ? सुजित काय करत होतास? अग ते तू सिगरेट ओढलीस? मी ते मी ओढत होतो. ऍक्च्युली वर्कलोड खूप होता, प्रेशर आलं होतं, तलफ झाली होती, म्हणून मी सिगरेट ओढली सुजित समोर. सॉरी. कळत नाही, गुरुजीने किती सांगून सांगून सुजितची सिगरेट सुटलीये आणि तू त्याच्या समोर बसून सिगरेट पितोयस? काय यार म्हणी, कळत नाही तुला. आई तू एवढ्या रात्री आलीस, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? अरे हो, मी विसरलेच. सुजित तुला माहितीये ना पूजा होणं किती महत्वाचं आहे. तुम्ही असेच परत आलात, आता आपल्याला परत जावं लागेल. तू येशील ना, करशील ना पूजा? हे बघ, नाही म्हणू नकोस प्लीज माझ्यासाठी. जाऊया जाऊया, आपण करूया पूजा. तू लगेच कसा तयार झालास? मागच्या वेळेस किती कटकट केली होतीस? कुठच्या तरी खेडेगावात देऊळ आहे, कुठच्या जंगलातन रस्ते जातात, मी कसा जाणार, डॅडीना सांगून हेलिपॅड बांधून घे. आणि आता कसा तयार झालास? तुझं अजबच आहे आई, म्हणजे मी तयार झालो तरी तुला प्रॉब्लेम आणि नाही झालो तरी तुला प्रॉब्लेम. नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये. गुरुजी म्हणालेच होते, एकदा तरी देवळात जाऊन आला ना तरी फरक जाणवेल तुम्हाला. सर येते मी, तयारीला लागते. काय असं का बघतोय? काय भानगड? भानगड नाही, लफड आहे. लफड लफड त्या पोरीच.
काय रे नाव तिचं? स्वानंदी. तिच्यासाठी तयार झालोय. तुझ्या विजयात आपल्याला काय इंटरेस्ट नाही रे. मी येतोय त्या मुलीसाठी. अरे ती मुलगी तुझ्या टाईपची तरी का? एक्झॅक्टली, म्हणूनच ती मुलगी मला हवी. अरे मला पण थोडा चेंज नको का? शहरातल्या सपकपुरी खूप झाल्या रे. आता मला गावरान ठेचा पाहिजे राव. त्या दिवशी भिजली होती तेव्हा काय कमाल दिसत होती यार. आय हाय आय हाय आय हाय म्हण्या त्या पुरीचा बायोडेटा काढ. होय काय ए तायडे. अगं ए तायडे, काय ग स्वानंदी असं झोपेत न कोण ठेवत? सॉरी सॉरी, पण ऐक ना, माझी माझ्या नवऱ्याकडून अजून एक अपेक्षा आहे. एक नाही, दोन नाही, झोप बघू. आपण काय होतं सकाळीच तुझा नवरा शोधायला नाही चाललोय? ऐक ना गो. आई मग अशी म्हणत होती ना की स्वानंदीसाठी एखादा खेळाडू नवरा मिळाला पाहिजे, म्हणजे तिचे सायकल चालवायचे लाड पूर्ण करी. मला ना खेळाडू नवरा नको, मला ना कलेवर प्रेम करणारा नवरा हवा. जसा की एखादा सिंगर, नाहीतर डान्सर, नाहीतर एखादा चित्रकार. अगं स्वानंदी, तू आज सूर्य नक्की पश्चिमेला उगवणार बघ. साक्षात स्वानंदी बाई हाकानं मारता उठल्यात आज. वा, रोज नाही हा उशिरा उठत आई. तसं मी तालगीला बघायला आज मुलगा येणार आहे. घरातलंही काम आहे म्हणलं तू एकटी किती धावपळ करशील म्हणून उठले तुला मदत करायला. पटापट सांग काय काय करायचंय. Thank you.
ग स्वानंदी रोज तुळशीला पाणी मी घालते आणि आज तू घालतेस। आज तू काही भी काम करायचं नाही बघ। आज तुझी तयारी भी मीच करणार आहे। शिटसट्ट दिशी तयार करते की नाही? होणारे दाजी तुझ्यावर फिदाच झाले पाहिजे। दाजी का ग? काय म्हणू? जीजू बघतेस त्या कार्तिकी, आज एक माणूस एकदम शहाण्यासारखं वागते। अरे देवा, मोहितला नारळ आणायला सांगायचं होत। हे मोहित, मोहित कुठे गेला हा मुलगा? मग तिथे बाहेरच बसलेला की लगेच गायब। देवा कठीण आहे बाई या पोराच। अगं नारळच आणायचे आहेत ना, मी जाऊन आणते की। बर होईल, हे घे पैसे। किती वेळ, कधीपासून वाट बघतोय मी, उभं राहून राहून पुतळा झाला माझा। ए पिल्या ऐक ना, एवढी काय नाराज होतेस? फालतूची बंकस करू नका सर, आधीच डोसक फिरलंय माझं। स्वानंदी मुळे घरी राडा झाला ना, मला पण नाहीच आवडलं वागणं तिचं। लय अतिशानी झाली तिला ना, नको तिकडे ना खुपसाची सवयच आहे। ऐक ना, अरे मला की नाही दादाला कालच लग्नाबद्दल सांगायचं होतं आपल्या, म्हणलं रेत जिंकली की सांगू। कसलं काय, जा तिकडं। अग ऐक ना, अग मी सॉरी म्हणतोय ना, हा खरंच सॉरी। मी काय केलं की तुझा राग जाईल सांग मला, हा मी करतो। काय उडी मारू? नाही तू ढकल मला, हा मी उडीच मारतो म्हणजे। अरे वेडायस का तू, उगाच नाटकं नको करूस, तुझ्या नोकरीचं कुठवर आलंय? प्रयत्न करतोय ना पण कुठं क्लिकच होत नाही सर। हे हे पिल्या, तू नको टेन्शन घेऊ, मी करतो ना, आय प्रॉमिस। हा ऐक ना ए पिल्या, हे बघ आधीच किती उशीर आलीस तू, आणि अशी पूर्ण वेळ नाकावर राग धरून बसणार आहे सोय। हा हे बघ माझं प्रॉमिस आहे, मी लवकरात लवकर मोठ्या पगाराची नोकरी पकडीन आणि तुझ्या दादाला भेटायला येईन। हा आता हस की, हस की। नक्की का? नक्की। काय कुणाशी बोलत होता? तुला काय करायचं चल। अरे सांग की कुणाशी बोलत होता? आपली काम करा। गोरी गोरी पान फुलासारखी छान, भैया मला एक वहिनी आण। तुला वहिनी कामासाठी पाठवलंय ना, मग काम कर चल। नारळ द्या, झालंच बघ, काहीतरी राहिलंय। थांबा आता झालं। तालडी लय गोड दिसतीयस बघ,
स्वानंदी सगळं नीट पार पडलं ना ग, आज तरी होकार देतील ना मला ते। आजपर्यंत आता तोंडाशी आलेला घास इतक्या वेळ गेला की आता खात्रीच नाही बसत बघ। मनात सतत अशी नकाराची धास्ती असते। तुझ्या मनात असेल बाबा नकाराची धास्ती, माझ्या मनात तर होकाराची मंजूळ घंटा वाजती। ऐकायचीये ऐकायचीये का तुला? डोळा बंद कर, पटकन डोळा बंद कर। टंग 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 सत्य आहे बघ, जीजू आले वाटत। सगळं नीट होतंय बघ, काही बी टेन्शन घेऊ नको। सुजीत बोल ना। मणी काढली माहिती? माहिती कसली? माहिती कसली काय कसली? ती सायकलची रेस जिंकलेली मुलगी, तुझी माहिती काढायला सांगितलेली ना। बघा आली कार्तिकी, ये पोरी ये 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 देख ये। या कशराव अहो बघा की हे त्यांचे वडील आणि या त्यांचे आई साहेब, ही छोटी बहीण ज्योती ना। नमस्कार कर सगळ्यांना। सुंदर बाबा कृपा असू दे लेकरावर। होय कसे झालेत? छान झालेत। होय की नाही? पाण्याला जरी फोडणी घातली ना आमच्या कार्तिकेनं तरी बोट चाटून जेवाल बघा। 10-15 माणसाचा स्वयंपाक एकटीनं करतीये। होय की नाही कार्तिकी? आमची कार्तिकी कामाला वाघीण हाय पण स्वभावाला गरीब गाय हाय। हो जाईल त्या घरात सोनं होईल बघा। काही विचारायचं असेल तर विचारा की मुलगी छान आहे दिसायला, नाजूकशी। काय रे, काय विचारायचं असेल तर विचारून घे, संकोच नको करू। या पुढे तुम्हा दोघांना एकत्र राहायचंय। आकाशराव तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा की। तुमचं नाव काय? कार्तिकी नामदेव देसाई। काकू कौतुक करत होते तुमचं, माझी काही अट नाहीये, फक्त माझ्या आईला सांभाळावं एवढीच माझी अट आहे। अहो त्याची काळजीच नाही, आमची पोरगी बघा 4 सोयऱ्यात भावकीत वाढलेली हाय, घर जोडणारी हाय घर तोडणारी नाही। आकाशराव एक वेळ तुम्ही तुमच्या आईला सोडाल ते बोलायला। हो आमची कार्तिकी नाती जोडणारी हाय तोडणारी नाही, सुशिला काकीची गॅरंटी हाय। ओ गॅरंटी? हो तेच ते गॅरंटी। ते जाऊ दे, पण आमची कार्तिकी पासून पडली की नाही तुम्हाला? काय रे
मुलगी पसंत आहे ना? हो आई पसंत आहे. सॉरी, नाही माझ्या लक्षात नाही राहिलं, मी विसरलो. इनफॅक्ट मला वाटलं तूही विसरला असेल म्हणून पुढे काही फॉलोअप घेतलाच नाही. मला वाटलं, मला काय वाटतं विचार तू नको ना करू. म्हणी तुला सांगितलं तेवढं काम कर. ओके बॉस. बॉस बीच नको रे. म्हणी डार्लिंग बात को समजू. शहरातल्या इतक्या पोरी पटवल्यात पण ही वेगळी आहे यार. मला काय वाटतं माहितीये, साखरगावचं नाव बदलून मिठगाव ठेवायला पाहिजे. बॉस नमक आहे लडकी. म्हणून सांगतोय लवकर ऍड्रेस शोध. म्हणी हॅलो. म्हणी हॅलो.